कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा शिवसेना नेते करत असताना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचं नाव कोणी लावलं असा संतप्त सवाल विचारलाय. इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. यावेळी आपल्याला पोलिसांनी मारहाण केली असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केलाय. फक्त अर्णब गोस्वामीमुळे अन्वय नाईक याला पैसे मिळाले नाहीत, त्यांना जर हे पैसे मिळाले असते तर आज माझा नवरा जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे अशी टीका अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केली आहे. 2018 प्रकरण असताना आता गोस्वामी यांना अटक करण्यात येते, आतापर्यंत पोलीस झोपले होते का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलंय, केस ओढले, तुम्ही अजून किती गळे दाबणार आहात, किती आवाज बंद करणार आहात असा सवाल कंगनानं केलाय. उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्यानं ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. आता 2024 मध्ये 2014 प्रमाणे निवडणूक रिंगणातून न पळता निवडणूक लढवण्याचं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना दिलंय. मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढा, उद्धव ठाकरे प्रमाणे यांना सगळं आयतं मिळालं म्हणून विषय समजत नाहीत असा हल्ला बोल माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. सत्ता आज आहे उद्या नाही, आज सत्तेत तुम्ही आहात उद्या आम्हीही असू, फक्त लक्षात ठेवा हिशोब तर चुकता होणारच तोही व्याजासह असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला इशारा दिलाय. सिंधुदुर्गात 4,415 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 419 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 11 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालाय. कंगनानं संजय राऊत यांचं ट्वीट रिट्विट करत एक होती सिहीण आणि एक लांडग्यांचा कळप अशी उपहासात्मक टीका केली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेविषयी अलकाताईंनी तेव्हाच खंबीर भूमिका घेतली असती तर आज आरोप प्रत्यारोप करायचीही वेळ आली नसती अशी खंत प्राजक्ता गायकवाडनं व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण जगभरातील सर्वाधिक कमी म्हणजेच केवळ 2% कमी आहे, यामागे भारतीयांची अस्वच्छतेची सवयच कारणीभूत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. देशभरात मागील 24 तासांमध्ये 46,254 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 514 रुग्णांचा मृत्यूची नोंद आहे. बॉलिवूड अभिनेता फराज खान यांचं निधन झालंय, ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. चीनी हॅकर्स भारतीय सैन्याची गुप्त माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जाते. हे हॅकिंग रोखण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी स्वतःसाठी साई नावाचं मेसेजिंग ऍप तयार केलंय. भारतात ज्या वयोगटात कोरोनाचे सर्वात कमी प्रकरण आहेत तेच कोरोना मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी कारणीभूत असू शकतात असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय. ट्रम्प यांनी जो बायडन आणि डेमोक्रॅट्सवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केलाय. आपण याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. मतमोजणी सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. तिथं आता उद्या मतगणना होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलानं भारताचा वादग्रस्त नकाशा ट्विट केलाय ज्यामध्ये त्यांनी काश्मीरला पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवलंय. ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयएसआयनं घेतली आहे. यात 20 वर्षाच्या हल्लेखोरासह 14 जणांना अटक करण्यात आली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.